केडगाव मधील निशा लॉन्स येथे लक्ष्मणराव चुडाजी कोतकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त संगीत भागवत कथा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात गुरुवारी साध्वी सर्वेश्वरी दीदी यांनी भागवतातील कपिल मुनी आणि देवहूती संवाद कथेचं निरूपण केलं. या श्रीकृष्ण परमात्म्यामुळे आणि आज आमचा सर्वांचा सुखदाता असलेला परमात्मा आम्हाला स्मरण करायला करतो आहे. त्यावेळी त्या भगवंताच्या यशाचं गायन करतात ते ऐकून परमात्म्याला प्रसन्नता वाटते आणि भगवान अगदी प्रेममय दृष्टीने त्या सगळ्यांकडे बघतात. त्या सगळ्यांचा आता परमात्मा आज्ञा घेतात, द्वारकेकडे प्रस्थान करतात. त्यावेळी अर्जुनही परमात्म्याच्या सोबत जातात. द्वारकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी परमात्म्याचं यथोचित सत्कार होतो, स्वागत होतं. परमात्मा सगळ्यांशी त्या ठिकाणी भेटी घेतात. इकडे मात्र परीक्षिती राजाचा जन्म होतो. परीक्षिती राजाचा जन्म झाल्यानंतर राजाचा नामकरण संस्कार करण्यासाठी अनेक विद्वान ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले असतात. राजाचं विष्णुरात असं नाव ठेवण्यात येतं. पण या विष्णुराताला परीक्षिती यासाठी म्हटलं गेलं की जेव्हापासून परीक्षिती राजाला समजायला लागलं तेव्हापासून परीक्षिती राजा गर्भामध्ये आईच्या उदरात असताना ज्या ईश्वराने ज्याने आपलं संरक्षण केलं तो माझा संरक्षण करता कोण आहे हे तो प्रत्येकामध्ये परीक्षण करायला लागला. म्हणून त्याला परीक्षिती असं नाव पडलं. त्यावेळी सगळ्या महात्म्यांनी विद्वानांनी राजाचं भविष्य सांगितलं की आतापर्यंत जे श्रेष्ठ आणि सद्गुणी राजे होऊन गेले त्या सगळ्यांचे गुण परीक्षितीमध्ये विद्यमान असतील. आणि हा श्रीकृष्ण परमात्म्याचा निष्ठावंत भक्त होईल याच्यावरती निरंतर परमात्म्याचं कृपाछत्र राहील. राजा अनेक प्रकारचे यज्ञ करेल, दानधर्म करेल, ब्राह्मणांची त्या ठिकाणी सेवा करेल, विद्वत्ता प्राप्त करेल आणि संपूर्ण एक चक्रवर्ती सम्राट हा होईल. असं असल्यावरती सुद्धा याला आयुष्य मात्र जास्त लागणार नाही. तक्षकाच्या दंशाने एका शापात ऋषीच्या शापामुळे याला तक्षकाच्या दंशाने मृत्यू येईल. पण मृत्यू समयाला याला महान अशा भागवत शास्त्राची प्राप्ती होईल आणि त्या शस्त्राच्या आधारे भागवत रूपी शस्त्राच्या आधारे हा कालाचा नाश करून कालावरती विजय प्राप्त करेल आणि भगवंताची प्राप्ती करेल, मोक्षाची प्राप्ती करेल अशी त्या ठिकाणी परीक्षिती राजाचं भाग्य वर्णन करण्यात आलं. इकडे परीक्षिती राजा मोठे होत आहेत. इकडे विदुरजी मात्र हस्तिनापुरामध्ये आले. हस्तिनापुरात आल्यानंतर विदुराने धृतराष्ट्राला उपदेश केला की आता मात्र तू ही राज्यगादीचा या राज्याचा मोह सोडला पाहिजे. आता तुझ्या भावाचा मुलगा राज्यगादीवरती बसला आहे, तू त्यांना अत्यंत त्रास दिला. एवढा त्रास देऊन सुद्धा आता त्यांचं अन्न खायला योग्य वाटत नाही आणि म्हणून आता तू या संसाराचा त्याग केला पाहिजे आणि संन्यस्त वृत्ती धारण करून तू तुझा अंत समयाचा म्हणजे सदयोग साधून घेतला पाहिजे, सद्गती साधली पाहिजे. त्या ठिकाणी विदुरजींनी असा उपदेश केल्यानंतर मग धृतराष्ट्राने वनाकडे प्रस्थान केलं. गांधारी सुद्धा त्याच्या पाठोपाठ निघाली. वनामध्ये गेल्यानंतर एका आश्रमामध्ये त्या ठिकाणी धृतराष्ट्र राहू लागले. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी युधिष्ठिराने उठून पाहिलं तर धृतराष्ट्र कुठे दिसत नाही. तेवढ्यात नारदमुनींची स्वारी आली आणि म्हणून नारदमुनींना सगळा प्रश्न विचारला गेला. नारदमुनींनी सांगितलं की धृतराष्ट्र गांधारीसह वनामध्ये गेला आहे. आजपासून पाचव्या दिवशी धृतराष्ट्र आपला या देहाचा त्याग करेल आणि मग ज्यावेळी धृतराष्ट्र आपल्या प्राणांचा त्याग करेल त्यावेळी गांधारीसुद्धा त्याच्यासोबत सहगमन करेल आणि शेवटी त्यांचा उद्धार साधला जाईल. अशा प्रकारे नारदमुनींनी युधिष्ठिराला सांत्वना दिली. इकडे नारदाने सांगितल्याप्रमाणे धृतराष्ट्राने आणि गांधारीने आपल्या देहाचा त्याग केला. द्वारकेमध्ये आता परमात्माने सुद्धा आपला अवतार कार्य संपवण्याचा निर्णय घेतला. प्रभास क्षेत्रावरती जाऊन परमात्माने सगळ्यात पहिले संपूर्ण यदवंशी याचा आपसात लढून संहार केला आणि त्यानंतर स्वतः परमात्मा आपल्या गोलोकधामाला निघून गेले. परमात्मा गोलोकधामाला निघून गेले. इकडे मात्र अर्जुनाने हस्तिनापुराकडे परत येण्याचा मार्ग घेतला. हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर अर्जुन जसे हस्तिनापुरामध्ये आले तसं युधिष्ठिराने बघितलं अर्जुनाच्या चेहऱ्यावरती फार ग्लानी आलेली आहे, उदासीनता आलेली आहे. त्यावेळी युधिष्ठिराने विचारलं बाबा काय नेमकं, मला फार अपशकुन जाणवायला लागले, काय झालंय, तू एवढा उदास का, तुझ्याकडनं कुठला अधर्म तर घडला नाही ना. त्यावेळी
अर्जुनाने सांगितलं की दादा माझ्याकडनं तुमचा अधर्म घडला नाही, पण माझ्या दुःखाला किंवा माझ्या या ग्लानीला एवढंच कारण आहे की आपल्या सगळ्यांचा असलेला प्राण सखा श्रीकृष्ण या पृथ्वी तलावरून आपल्या परमधामाला निघून गेलाय. हे ऐकल्यानंतर युधिष्ठिराने सुद्धा विचार केला, जर आपला प्राण सखाच या मृत्यू लोकावरती राहिला नसेल तर आपल्याला सुद्धा आता इथे राहण्यात काही अर्थ नाही.